पवार साहेब नेहमी ही गोष्ट बोलतात की माझ्याकडे एक गट आला होता त्यांच्याच ह्याच्यातला, तो नेहमी मला बोलायचं की आमच्यावर दबाव आहे, ईडीचा दबाव आहे वगैरे, आणि आम्हाला तिकडे जायचं आहे. असं आहे, मी प्रश्न विचारतो, वळसे पाटलांवर कुठला ईडीसी चौकशी आहे? नाही आहे. असे हे जे काही 42 लोक आलेले आहेत, याच्यापैकी 42-45 जे काही असतील, आता म्हणजे एक दोन लोकांचं अजूनही समजत नाही ते इकडे आहेत की तिकडे आहेत, पण जे काही आलेले आहेत किती लोकांवर आहे? नाही आहे. बहुतांश लोकांवर कुठलीच चौकशी नाही आहे. का आले ते? कारण त्यांना दिसत होतं की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेजींचं सरकार इतकं नाकर्त आहे की आपल्याला पुन्हा निवडून येता येणार नाही, तोंड दाखवता येणार नाही, जनता विचारेल काय केलं काहीच सांगता येणार नाही, आणि म्हणून ते आले आहेत, विकासाकरता आले आहेत. मितेश विचारणार होतो की अरे सवाल काय आहे बघा, हा आफ्टर थॉट आहे ना. जर असाच प्रॉब्लेम होता तर पवार साहेबांनी आमच्याशी चर्चा का केल्या होत्या? दोनदा केल्या, दोन वेळा चर्चा केल्या ना आमच्याशी, मग का केल्या? तुम्ही मागच्या वेळेस जे बोलला होतात की ते त्यांनी मान्य केलं ना नंतर.